16 सप्टेंबर रोजी अशा वर्कर्सनी नांदगाव खंडेश्वर येथील गजानन महाराज मंदिर येथे जमा होऊन पंचायत समितीवर मोर्चा काढला. BDO यांना निवेदन देऊन तालुका वैद्यकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याच आशयाचे त्यांनी अधिकारी यांना निवेदन दिले. आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या 2500 रुपये दर महिना मिळत आहे. गट प्रवर्तक व आशा सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन राष्ट्रीय ग्रामीण अभियानाचे खासगीकरण बंद करण्यात, किमान वेतनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत इतर राज्यातील कर्मचाऱ्याप्रमाणे किमान 10,000 व गट प्रवर्तकांना किमान 15,000 रुपये मानधन सुरू करण्यात यावे, तसेच सेवाज्येष्ठता व उच्च शिक्षकांच्या उच्च शिक्षणाचा विचार करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. वार्ड नंबर 1 मध्ये कार्यरत आहे आम्ही. मागील 2009 पासून कार्यरत असून आम्ही मागील 2009 पासून 27/9/2009 पासून आमची आशा वर्कर म्हणून निवड आहे आणि आम्ही फक्त ओनली वन फक्त मोबदला स्वरूपातच आम्ही आमचे पगार घेत आहे आणि अतिशय अल्प दरात आम्ही एवढ्या दिवस काम करत आहे. त्या अल्प दरामध्ये आमच्या घरचंही काही भागत नाही, आमच्या मुलाबाळांचं शिक्षणही होत नाही. शासन जे आम्हाला इतर अंगणवाडीमध्ये आमच्या लसीकरणामध्ये गरोदर मातांना त्यांच्या मुलांना जे पोषण आहाराची माहिती ग्राम पोषण आहाराची माहिती द्यायला होता ते आमच्या मुलांना सुद्धा भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही काय पर्याय काढायचा आणि त्याच्यावर आम्ही एकच हा पर्याय काढला की आंदोलन करायचं. आशा वर्कर यांना त्यांनी पगार द्यावा आणि आम्हाला हे मोबदला वगैरे हे न देता त्यांनी त्यांच्या ह्याच्यात रुजू करून घ्यावं, तसेच आम्हाला शासकीय सेवेतही रुजू करून घ्यावं. तसेच जे GR काढलाय तो GRचं त्यांनी आमच्यासाठी म्हणजे हे करावं, कारण की कसं आहे GR काढून आम्हाला कोणत्याही पद्धतीचं अजूनपर्यंत पगारवाढ काहीच नाही. नेमकं मोबदल्यावर आम्ही काम करीत आहोत. नेहमी आम्हाला डिलिव्हरीच्या मागं जायला लागते आणि बऱ्याचशा अडचणी आमच्यावर येते. ते अडचणी आम्हाला घरचे कामधंदे करून सोडून जावं लागते, 108 फोन लावावं लागते, नंतर डिलिव्हरीच्या मागं धावावं लागते, ऑपरेशन केसेस न्यायला लागते. त्याच्यावर आम्हाला मोबदलाच भेटते, पगार नाही भेटत. आणि लसीकरणाला जातो तिथे आम्हाला मोबदलाच भेटते, पगार नाही भेटत. या मोर्चाचे नेतृत्व श्याम शिंदे, कांता इंगोले, चित्र सूर्यवंशी, कल्पना खडसे, गंगा खडसे, त्रिवेणी सोनोने, अरुणा मारोटकर, प्रतिभा अंबोरे, तालुक्यातील आशा वर्कर्स बहुसंख्येने या मोर्चामध्ये उपस्थित होत्या. नांदगाव खंडेश्वरवरून VCN न्यूजकरिता उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत.